ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। गटारीच्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, महालक्ष्मी नगर येथील गटारींची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी। महालक्ष्मी नगर येथील गटारींची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी भागातील नागरिकांनी केली। मागणीचं निवेदन इचलकरंजी भाजपा शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ पूनम जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिकेचे उपायुक्त डॉ प्रदीप ठेंगल यांना देण्यात आलं। महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे गटारीची झालेली दुरावस्था आणि साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे धोक्यात आलेले आरोग्य याची भीषणता महापालिका प्रशासनाला दाखवून दिली। नागरिकांनी याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही महापालिका प्रशासन व बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे। यामुळे या ठिकाणी साथीचे आजार वाढत असून परिसरात ताप, सर्दी, अंगदुखी, खोकला या साथीच्या आजारांनी थैमान घालण्यास सुरुवात केली आहे। डेंग्यू मलेरियाने तर नागरिक हैरान झाले आहेत। अशी विदारक स्थिती असताना महापालिका क्षेत्रातील क्रमांक 3-24 वॉर्ड मध्ये येणाऱ्या महालक्ष्मी नगर येथे मुख्य रस्त्यालगत गटारीचं काम हे अर्धवट आहे। सध्या या परिसरामधील दुर्गंधीयुक्त पाण्याने गटार पूर्ण भरून ते पाणी चेंबरमधून बाहेर येत आहे। हे दुर्गंधीयुक्त पाणी मुख्य रस्त्यावर वाहत आहे। विशेष म्हणजे गटारीच्या मुख्य रस्त्यावर हे सांडपाणी साचल्याने वाहन चालक तसेच पादचारांना त्यातून मार्गक्रमण करावं लागत आहे। त्यामुळे लवकरात लवकर महापालिकेने गटार दुरुस्त करावी अशी मागणी नागरिकांनी केली। पाणी रस्त्यावर असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे, तसेच यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे। घरातून बाहेर पडतानाच गटारीच्या पाण्यातून जावं लागतं। शाळकरी मुले यातूनच जातात। पाण्याचा वास, सर्वत्र घाण, यामुळे अनेक जण आजारी पडत आहेत। याबाबत तक्रार केली की तात्पुरती उपाययोजना करत आरोग्य विभागाकडून केवळ साफसफाई केली जाते, त्यामुळे तात्काळ गटार दुरुस्तीचं टेंडर काढून कायमचा मार्ग काढावा अशी मागणी केली। यावेळी लवकरच टेंडर काढून गटारीचं काम करण्याचं आश्वासन उपायुक्त डॉक्टर ठेंगल यांनी दिले। यावेळी भागातील नरेंद्र बघेरचा, संजय खोत, प्रकाश जाधव, सागर कुंभार, शिवाजी चौथे, गणेश पाटील, आनंद मस्के, शंकर इनामदार, रशीद शेख, सुनील आमने, सावकार गोसावी, महबूब शेख, रियाज अंसारी, सौ जाधव, सौ पाटील, सौ खोत, सौ पाटील व भागातील नागरिक उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी।